दौंड पोलिसांनी धमाकेदार कामगिरी बजावत वरवण गावातील अभद्रित चालू असलेल्या लॉटरी सेंटर आणि जुगार अड्ड्यावर छापा टाकत 8,86,650 रुपयाच्या मुद्देमालासह 2 आरोपींना रंगेहात पकडलं. दौंड तालुक्यातील वरवण येथे बेकायदा जुगार अड्ड्या सुरू असल्याची चुणूक पोलिसांना लागताच त्यांनी वरवण येथील न्यू नवनाथ ट्रान्सपोर्ट इमारतीतील गाळ्यांमध्ये छापा टाकत धडक कारवाईला सुरुवात केली. यावेळी तेथील गाळ्यांमध्ये राजरोसपणे विना परवाना लॉटरी सेंटरसह कॅसिनो चालवून ग्राहकांची लूट केली जात असल्याचं उघडकीस आलं. या कारवाईत जवळपास 8,86,650 रुपयाच्या जुगाराच्या साधनांसह भानुदास शुतोळे, संदीप वागचवरे या 2 आरोपी रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणात स्वप्नील शेलार, मनोहर मस्के, विलास देवेकर, अमोल मस्के आदी आरोपींचा समावेश आहे. या आरोपींवर कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सुशांत जगताप, 7 स्टार न्यूज, दौंड.